गौतम बुद्धांचे काही अनुयायी त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी अशी जमा झालेली असतात. बुद्ध त्या प्रवचन स्थळापर्यंत येतात त्यांच्या हातामध्ये एक मोठी दोरी असते. ते तिथे स्थानापन्न होतात आणि त्या दोरीला ते गाठ मारायला सुरुवात करतात. एक गाठ मारून झाली, दुसरी गाठ मारून झाली, तिसरी गाठ मारून झाली आणि ती गाठ मारलेली दोरी ते आता त्यांच्या शिष्यांसमोर धरतात आणि म्हणतात की ही दोरी आणि पहिले माझ्या हातामध्ये असलेली दोरी या दोघांमध्ये फरक आहे का. तर ते म्हणतात की जर तसं पाहायला गेलं तर फरक आहे पण आणि फरक नाही पण. मग ते विचारतात म्हणजे काय. तर फरक असा आहे की पूर्वीच्या दोरीला गाठ नव्हती पण आत्ताच्या दोरीला मात्र गाठ आहे म्हणून ती थोडी वेगळी दिसत आहे. मग ते म्हणतात की तिला पूर्वीसारखी करायची असेल तर त्यांच्या गाठ सोडाव्या लागते म्हणजे ती परत पूर्वीसारखी होऊ शकते. म्हणजे आता थोडासा याच्यात बदल झालेला आहे, पुन्हा तिला पूर्ववत करता येत जेव्हा तो बदल तुम्ही हटवणार आहात. मग बुद्ध विचारतात ठीक आहे, मी जर अशी दोन बाजूला दोरी ओढली तर गाठ सुटेल का. तर म्हणतात नाही नाही नाही, त्याने तर ते आणखीन घट्ट होणार आहे. मग बुद्ध विचारतात बरं मग आता मी काय केलं पाहिजे. नाही, गाठ कशी बांधलेली आहे ना तिचं मूळ कारण शोधूयात आणि त्याप्रमाणे ती अलगद सोडून घेऊयात. त्याप्रमाणे बुद्ध त्यांना सांगतात की आपल्या आयुष्याच्या समस्यांचं सुद्धा असंच असतं. ही समस्या माझ्या आयुष्यामध्ये का दाखल झाली, त्याचं कारण काय होतं हे आपल्याला आधी शोधलं पाहिजे. जर मला कारण माहिती असेल तर त्या कारणावरती मी काम केले पाहिजे. समस्येच्या नावाने आरडाओरडा करून समस्या कधी सुटणार नाही. समस्या ताणत बसलो तर ती आणखीन आणखीन घट्ट होत जाणार आहे, तिच्यात तुम्ही अधिकाधिक अडकत जाणार आहात. पण मूळ कारण मला कळल्यानंतर मला कारणावर काम केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक येण्याचं कारण आहे तुमचा बीपी अचानक शूट झाला. बीपी होण्याचं कारण आहे तुमचा स्वभाव हा तापट आहे. पटकन मला राग येतो, तापट असण्याचा आहे की प्रत्येक ठिकाणी माझ्या मनाप्रमाणेच गोष्टी घडल्या पाहिजे हा माझा स्वभाव आहे आणि लोक तसं वागत नाहीये. बघा, तुम्ही ऍक्सेप्टन्स वाढवा ना की लोक वेगळ्या प्रकारे वागू शकतात, मग मी माझ्याच प्रमाणे वागले पाहिजेत आणि नाही तर मला राग येईल. याचा त्रास लोकांना नाही होत आहे, ते त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगत आहे. पण हाच असा वागला तोच तसा वागला याचा त्रास जो तुम्ही स्वतःला करून घेतला म्हणून तुमची चिडचिड वाढली, म्हणून तुम्हाला राग येतला, म्हणून तुम्हाला बीपी वाढला आणि म्हणून तुम्हालाच हार्ट अटॅक आलेला आहे. समस्या तुम्हाला निर्माण झाली, कारण भले दुसऱ्या कोणी दिलेलं असेल. मग हे तुम्हाला आधी समजत होतं की मी जर चिडचिड केली तर मी संकटात जाऊ शकतो. संकेत मला आले होते, अचानक माझा बीपी वाढायला सुरुवात झाली, मला बीपीचा आजार चढलेला होता, मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं होतं आणि शांत राहायचं होतं.